नमस्कार, सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत। आज 17 जानेवारी सकाळचे 7 झाले। आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी। करोना लसीकरण मोहिमेस शनिवारी जिल्ह्यात सुरुवात झाली। जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा रुग्णालय आणि महानगरपालिकेच्या जिजामाता नागरी आरोग्य केंद्र येथे केला। जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांनी लसीचा पहिला डोस घेतला, तर जिजामाता नागरी आरोग्य केंद्र येथे ज्योती लवांडे या अंगणवाडी सेविकेस पहिला डोस देण्यात आला। त्यानंतर जिल्ह्यात लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी 1871 करोना योद्ध्यांना डोस देण्यात आला। जिल्ह्यातील 705 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवार दिनांक 15 रोजी मतदान झाले होते। आता सोमवार दिनांक 18 रोजी मतमोजणी होणार आहे। या मतमोजणीच्या ठिकाणी संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी निश्चित केले असून त्यास जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिली आहे। तसेच मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे। पुढील आठवड्यात मंगळवारपासून प्रत्यक्षात 21 संचालक मंडळासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे। या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली। यात तालुकानिहाय आढावा झाला असून 1-2 दिवसात मित्रपक्ष काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते आणि मंत्र्यांसोबत बैठकीचे नियोजन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या गोट्यातून सांगण्यात आले आहे। श्रीरामपूरची धावपट्टी एवढी सोपी नाही। इथे सगळ्या प्रकारचे चेंडू टाकावे लागतात, कारण गोलंदाज फलंदाज तरबेज आहेत। कोणकोणत्या संघात आहे हे समजत नाही, पण या स्पर्धेतून श्रीरामपूरचा कप्तान निश्चित ठरेल असे सूचक वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। तसेच अण्णा हजारे यांची भेट घेऊन मी केंद्र सरकारशी निगडीत काही प्रलंबित विषय आहेत त्यावर चर्चा केली आहे। यातील काही विषय राज्य सरकारचाही संबंधित आहे। राज्याचे विद्यमान विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यातून मार्ग निघावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे देखील आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या आमच्या देशदूत .com या संकेतस्थळाला। धन्यवाद।